त्यांना फक्त आता टक्केवारीची चर्चा सगळ्या मंत्रालयात आहे, त्यामध्ये ते गुंतलेले आहेत। निवडणुकीमध्ये सगळं काही गोळा करण्यात, साधन सामुग्री गोळा करण्यामध्येच ते बसलेले आहेत। 2-2.5 वर्षामध्ये आम्ही पाहतोय की कोणतंही नियंत्रण त्यांचं हे प्रशासनावर नाही। इथला आमदारच गोळीबार करतो पोलीस स्टेशनला, असं चित्र आहे। महिलांवरच्या अत्याचारा तर प्रचंड अशा पद्धतीनं चाललेलं दिसतं। घटना देखील समोर आल्या, कुठेतरी हे सरकार महिला सुरक्षेच्या बाबतीत संवेदनशील नाही असं वाटतं। बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी, लांछनास्पद अशी या प्रकारची आहे। ज्या पद्धतीनं त्या बालिकेंवर अत्याचार झाले, त्यामध्ये तर आणखी निष्कर्ष समोर येत आहेत, ते आणखी काळजी करायला लावणारे आहेत। त्या बालिकेंवर अनेक वेळा अत्याचार झाले हे सुद्धा त्यामध्ये त्या अहवालात दिसतं आहे। या पलीकडे जाऊन ते संस्थाचालक होते, ते 48 तास हे प्रकरण दाबण्याच्याच मनस्थितीत होते। त्यांनी कोणतीही आपली फिर्याद त्यांची सुद्धा असली पाहिजे होता, त्यांचा ह्या सगळ्या गोष्टीला निषेध करणारा असं प्रकारचं असलं पाहिजे, त्याऐवजी हे कसं दाबून टाकता येईल हा प्रयत्न त्यांचा होता। आणि आणखी दुर्दैवाची गोष्ट अशी की यामध्ये पोलीस काय विनाकारण कोणाला मदत करायला तयार असतील असं समजायचं कारण, किंवा हे प्रकरण दाबण्याकरता पुढे आले असतील असं समजायचं कारण नाही। तर शासन दरबारातून त्यांना काहीतरी निर्देश देण्यात आले होते की या प्रकरणामध्ये मदत करण्यात, त्या संस्था चालकांना मदत करा, आरोपीला मदत करा, असं सगळं काही दिसतं आहे। अनेक गोष्टी दुर्दैवी त्यामध्ये आहे। पालक ज्यावेळेस जातात पोलीस स्टेशनला, त्यानंतर 12-13 तास त्यांना बसून ठेवलं जातं, ही सुद्धा किती कठीण गोष्ट आहे, किती वाईट गोष्ट आहे। हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडतं आहे, त्यामध्ये हेही दिसतं आहे की ह्या अशा प्रकारच्या घटना खूप घडत आहेत महाराष्ट्रामध्ये, सतत पुढं येत आहेत। आणि नेमका महाराष्ट्रात चाललं काय असं वाटावं। एका बाजूला लाडकी बहिणाचा जयघोष चाललेला आहे, रक्षाबंधन याला अर्थ आहे काहीतरी। यांचं जिथं बहिणांचं बालिकेंचं रक्षण करू शकत नाही, तिथं बहिणांचं काय रक्षण करणार आहे। या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। याला एकच कारण आहे की हे जे सरकार आहे, हे ज्याचं गठन ज्या पद्धतीनं झालेलं आहे ते बेकायदेशीर पद्धतीचं आहे। त्यांना फक्त आता टक्केवारीची चर्चा सगळ्या मंत्रालयात आहे, त्यामध्ये ते गुंतलेले आहेत। निवडणुकीमध्ये सगळं काही गोळा करण्यात, साधन सामुग्री गोळा करण्यामध्येच ते बसलेले आहेत। कोणतंही नियंत्रण म्हणून 2-2.5 वर्षामध्ये आम्ही पाहतोय की कोणतंही नियंत्रण त्यांचं हे प्रशासनावर नाही, इथल्या शांतता सुव्यवस्थेवर नाही। इथला आमदारच गोळीबार करतो पोलीस स्टेशनला, असं चित्र आहे। महिलांवरच्या अत्याचारा तर प्रचंड अशा पद्धतीनं चाललेलं दिसतं। त्यांचा कोणताही असा दबाव जे शासनाचा धाक पाहिजे गुन्हेगारावर, तो धाक राहिलेला नाही, ही परिस्थिती आहे। आणि हे अत्यंत लांछनास्पद आहे। आणि या अशा प्रकारच्या काही गोष्टी आणखी दिसत आहेत, म्हणजे या 4-8 दिवसामध्ये खूप उघडकीला असं येतं की असे अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये हे घडतं आहे। चाललं आहे काय या राज्यामध्ये असं वाटावं, आणि त्याचा निषेध आम्ही करतो। खरं म्हणजे आम्ही बंद पुकारला होता, त्यामध्ये काही आमच्या राजकीय हेतू नव्हता। बदलापूरला हजारो लोक रेल्वे स्टेशनवर आले, रस्ता रोको केला, त्याला तुम्ही राजकीय कसं म्हणू शकता? माननीय मुख्यमंत्री ज्याला राजकीय म्हटले, हा हे सगळं राजकीय चाललं आहे। त्या माणसांचा, त्या नागरिकांचा काय, त्यांनी आपला निषेध नोंदवत होते ते, त्यालासुद्धा राजकीय म्हणायचं आणि त्यामध्ये राजकारण आणण्याचं काम सरकारमधून आणि माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्याकडून चाललेलं दिसतं आहे। या सगळ्याचा महाराष्ट्र पूर्णपणे निषेध करतो आहे। आणि आम्ही बंद ठेवला, माननीय उच्च न्यायालयाने त्यामध्ये आम्हाला काही निर्देश दिले की तुम्ही पक्ष आहे, सर्वोच्च न्यायालयात जाण्यास वेळ नव्हता। आम्ही त्यामुळं त्यांचा जो निर्णय झाला तो स्वीकारला। आणि शेवटी नागरिक ह्या सगळ्या भावनेमध्ये महाराष्ट्रातला नागरिक आमच्या बरोबर आहे। आम्ही आज काळ्या फिती लावून हे आंदोलन इथे करतो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी, आमचे मित्रपक्ष सर्व ह्या याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि हा निषेध आम्ही नोंदवत आहोत। आता तरी शासनाला जाग यावी, जो थोडा काळ त्यांचा राहिलेला आहे त्यामध्ये फक्त टक्केवारीनं गोळा करण्याऐवजी यांनी लक्ष द्यावं शांतता सुव्यवस्थेवर आणि या सगळ्या बालिकांच्या अत्याचारावर आणि महिलांवरील अत्याचारावर, असा आमचा या निमित्तानं त्यांना असा एक निर्देश देण्याचा। मुख्यमंत्र्यांनी असाही आरोप केलाय की आघाडीचे नेते कुठेतरी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न यातून करत आहेत। नाही नाही, मुख्यमंत्री महोदयांनी तर त्या दिवशीच्या रेल्वे स्टेशनवर जे होते, रेल्वे स्टेशनवर जमलेले हजारो नागरिक सुद्धा राजकीय कारणानं जमले होते असं मुख्यमंत्री त्यांचे मंत्री म्हणत होते, याला काही अर्थ आहे का? काही त्या नागरिकांच्या मध्ये कोणतं राजकारण होतं? आता ते महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलतायत, यांचा अर्थ फक्त त्याची दिशाभूल करण्याचं आणि आपल्यावरचं जे आता बालंट आलेलं आहे त्यांच्यावर
ते दूर सारण्याचा प्रयत्न करतायत, मात्र नागरिक या बाबतीत जागृत आहे, त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. राज्यभर आघाडीकडनं निषेध केला जातो आहे, मागणी काय आहे आता महिला सुरक्षेसाठी? नाही नाही, मागणी त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. नुसतं लाडक्या भगिनी म्हणून रक्षाबंधन करतात तुम्ही, राखी बांधून घ्यायचा कार्यक्रम सगळ्या मंत्र्यांचा सगळ्यांना बोलून चाललेला आम्हाला दिसतोय. अरे त्यांच्या रक्षणाचं काय, त्यांच्या आबरूचं काय, त्याचं जर फिरू शकत नसेल, समाजात वावरू शकत नसेल, तर ही जबाबदारी कोणाची आहे? त्याचा अर्थ रक्षा अर्थ तरी समजला आहे का सरकारला आणि त्यांच्या प्रतिनिधीला, मुख्यमंत्री त्यांच्या सहकाऱ्यांना? अशी परिस्थिती आहे. बालिकांचंच जर धोक्यात आहे, आमच्या भगिनी धोक्यात आहे, तर नेमकं काय चाललं या राज्यामध्ये असं म्हणण्याची पाळी आमच्यावर आली. वारंवार घडणाऱ्या घटना पाहता ग्रह खात्या कुठेतरी अपयशी ठरताय का, आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा स्वतः दिला पाहिजे? नाही, असं आहे की यामध्ये फक्त ग्रह खातं म्हणण्याचं कारण असतं, मुख्यमंत्री सुद्धा त्यामध्ये जबाबदार असतात, संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असतं. यांचं सगळ्यांचं जे आहे दुर्दैवानं लक्ष नाही या सगळ्या परिस्थिती, अशा प्रकारची अवस्था आहे. हे संपूर्णपणे बेकायदेशीर तयार झालेलं संवेदनशील अशा प्रकारचं मंत्रिमंडळ अशा प्रकारचं आहे. संविधानाच्या पद्धतीनं सुद्धा नाही, आणि संसद आपण पाहतो कोणताही प्रामाणिक हेतू त्यांच्यामध्ये नाही. सत्तेकरता जमलेले सगळे हे सत्तेवर आहेत, आणि पुन्हा आता टक्केवारीचा कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे. त्यामुळे हे पूर्णपणे प्रशासन करण्यामध्ये आणि राज्य कारभार करण्यामध्ये नालायक ठरलेलं अशा प्रकारचं हे सरकार आहे. महाविकास आघाडीने शक्ती कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र केंद्राकडून त्याला मंजुरी मिळाली नव्हती. केंद्राकडूनही मंजुरी मिळाली नाही, आणि आमचं ज्यावेळेस आमचं सरकार गेल्यानंतर त्याच्यात पाठपुरावा व्हायला पाहिजे शक्ती कायद्यामध्ये, तो दुर्दैवानं झाला नाही, आणि त्यामुळे अशा काही गोष्टी आता घडत आहेत. असं चित्र नव्हतं महाविकास आघाडीच्या काळात, बिलकुल असं चित्र. ज्यावेळेस ही महायुती आली त्यानंतरच ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण झालेली महाराष्ट्रात दिसते.